नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्याच काही दिवसांमध्ये मी तुम्हाला खारे वांगे दाखवले होते आणि खारे वांग्याची रेसिपी तर सर्वांना आवडली होतीच. आज आपली रेसिपी आहे भरलेली वांगे. भरलेली वांगी कशी बनवायची तर हे पण देखील खूप अशी सोपी पद्धत आहे आणि सर्वांना घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवडते. कारण ज्यांना जर वांगी खायला आवडत नसेल पण जर तुम्ही अशा प्रकारे भरलेली मसाला वांगी जर तुम्ही बनवली तर सर्वजण मस्तच खुश होतील. चला तर मग पाहूया मसाला वांगे बनवण्याची आजची आपली रेसिपी काय आहे ते. मसाला वांगी बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही वांगी घेतलेली आहे. खूप मोठी किंवा खूप बारीक नाही, बारीक तर छानच लागतात, पण माझ्याकडे इकडे जे अवेलेबल होते त्याप्रमाणे ही सर्व वांगी मी घेतलेली आहे. वांग्याला मध्यम असा एक मध्यम चिरून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण वांगी ज्या पाण्यामध्ये टाकतो त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ देखील टाकायचं आहे. म्हणजे वांगी जी आहेत ही वांगी काळी पडणार नाही आणि व्यवस्थित प्रकारे सर्व वांगी आपण कापून घेतलेली आहे. यासाठी मी साईड बाय वांगी सर्व आपली ही चिरून झालेली आहेत, त्याला असे काप केलेले आहेत मस्तपैकी आणि ते पाण्यामध्ये भिजत आहे. आता आपण साईड बाय साईड काय करत आहे तर साईड बाय साईड मी इथं शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे, जो ऑलरेडी मी घरामध्ये नेहमीच तयार करून ठेवत असते. कारण अशा वेगवेगळ्या गोष्टी इन्स्टंट करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट हा खूप गरजेचा आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर देखील या ठिकाणी आपण घेणार आहे आणि त्याचप्रमाणे टमाटे, परत हळद आहे, मसाला आहे, हे सर्व जिन्नस आपण घेणार आहे. आता काय करायचं तर या जे शेंगदाण्याचा कूट आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं, ही जी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर टाकायची आणि साईडला मी हे टमाटे कापून ठेवलेले आहे. यामध्ये या मसाल्यामध्ये आपण बघा हळद, लाल मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला आणि जर तुमच्याकडे धना पावडर असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता. धना पावडर टाकणे हे ऑप्शनल आहे. आणि हे सर्व जे जिन्नस आहेत हे सर्व या शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी टाकत आहे. हळद वगैरे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे बघा, हे सर्व जिन्नस आपण एकत्र व्यवस्थित करून त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची 2 चमचे पेस्ट देखील टाकलेली आहे. सर्व जिन्नस एकत्र करायचं आहे आणि ही जी वांगी आहेत या वांग्यामध्ये हे सर्व जिन्नस व्यवस्थित प्रकारे भरून घ्यायचं आहे. कोथिंबीर आहे त्याच्यामुळं कोथिंबीरमुळे वांगी भरण्यासाठी मदत होते. म्हणजे ते जे मसाला जिन्नस आहे ते बाहेर काही पडत नाही, कोथिंबीरमुळे थोडंसं ग्रीप येते असं आपण म्हणू शकेल. आणि हे व्यवस्थित प्रकारे सर्व वांगी आपण सर्व वांग्यांमध्ये हे जे मसाले आहेत हे आपण भरून ही वांगी एका साईडला तयार करत आहे. खारी वांगी पण छानच असतात, त्याचप्रमाणे मसाला वांगी देखील ही आपली एक महाराष्ट्रीयन पद्धत आहे. की महाराष्ट्रामध्ये लहान लहान वेगवेगळी गावं आहेत, प्रत्येक गावाची एक वेगळी पद्धत असते. तर माझे जे गाव आहे त्या गावाची पद्धत ही अशा प्रकारे मी माझ्या घरामध्ये अशी मसाला वांगी तयार करते. तर ही सर्व जी वांगी आहेत मसाला भरून आपण तयार केलेली आहेत. कढई गरम करायची आहे. कढई गरम केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल हे आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. म्हणजे हवं म्हणजे 5-6 चमचे नाही, 2 चमचे मी इथे टाकलेलं आहे. आणि पूर्ण व्यवस्थित तेल गरम झाले की ही जी वांगी आहेत ही वांगी आपण याच्यामध्ये सोडूया. बघा मस्तच हे की हे सर्व वांगी आपण टाकल्यानंतर आपण याला झाकण लावून ठेवूया. बघा आणि ही तेलामध्येच आपण फ्राय करायची आहेत.
परत एकदा झाकण काढायचं. परत एकदा ही हे जे झाकण काढल्यावर वांगी जी आहेत ही आपण तेलामध्ये व्यवस्थित परतायची आहेत. परतून घेतल्यावर काय होईल, वर खाली केल्यामुळं सर्व बाजू जी आहेत वांग्याची ही व्यवस्थित प्रकारे भाजली जातील, भाजली जातील, शिजली जातील, तळली जातील. परत झाकण ठेवायचं, पुन्हा एकदा झाकण काढायचं, पुन्हा एकदा असे 4-5 वेळा तरी आपण ते करायचं आहे सतत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणीच थांबणं गरजेचं आहे. असं आपण करू शकत नाही की वांगी शिजायला टाकली आणि आपण दुसरं काम करत दुसऱ्या रूममध्ये बसलो, असं नाही करायचं. तिकडच्या तिकडे साईड बाय साईड आपण ही सर्व करायची. आता वांगी चांगली लाल रंगाची झालेली होती बघा, याच्यामध्ये हे जे राहिलेलं सामान होतं ते म्हणजे राहिलेला जो मसाला होता तो मसाला आणि टमाटर जे आहे ते आपण कटिंग केलेला हे सर्व या तेलामध्ये टाकायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस एकत्र पुन्हा एकदा परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा झाकून ठेवूया. बघा मस्तच आत्ताच ते किती छान दिसत आहे. आता पुन्हा एकदा मी झाकण काढून आतमध्ये जे वांगी आहेत ते वांगी व्यवस्थित प्रकारे परतून घेत आहे. वांगी अर्ध्याच्या वर व्यवस्थित प्रकारे शिजत आहे, शिजून तयार झालेली आहे. अजून थोड्या वेळ आपण याला काय करूया, एकदा अजून वाफून घेऊया. बघा अशा प्रकारे तुम्ही वांगी देखील व्यवस्थित प्रकारे मसाला आणि वांगी याचं एक जीव आपण करू शकतो. मस्तच दिसत आहे बरं का, खूप छान आणि खमंग खुशबू येते घरामध्ये. आणि बघा हे अशा प्रकारे ही जी मसाला वांगी आहेत आपण भाकरीसोबत, कधीकधी आपण भातासोबत देखील छान खाऊ शकतो, ही तेवढीच टेस्टी देखील लागते. आता याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे वांगी जेव्हा आपली 70-80% पूर्ण शिजून होतात त्याच्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित प्रकारे याला आपण शिजवून घेऊया. बघा पुन्हा एकदा झाकण आपण काढून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपली जी भरलेली वांगी आहेत ही तयार झालेली आहे. मस्तपैकी उकळ्या याला आलेला आहे, वांगी छानपैकी शिजलेली आहेत आणि खूप अशी म्हणजे खूप अशी मऊमऊ देखील शिजवायची नाही आहे, मध्यम, जास्त कच्चे पण नाही पण जास्त देखील खूप अतिप्रमाणात वांगी ही शिजवायची नाही. खाण्याची जी मजा असते ना ती अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे ही वांगी आपली जी आहेत ही तयार झालेली आहेत. पुन्हा एकदा आपण वाफून घेऊया. बघा मस्त वाफून घ्यायची काही आवश्यकता नाहीये, ही वांगी तयार झालेली आहे खाण्या. आणि अशा प्रकारे